नमस्कार मंडळी, मी मीरा. मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज ना आपण फक्त 10 मिनटात चटपटीत टॅमॅटोची चटणी बनवू. आज आपण हिरव्या टॅमॅटोची चटणी बनवणार आहोत. आपण ना लाल टॅमॅटोची चटणी बऱ्याचदा खाल्ली असेल, पण काय ना बाजारामध्ये हिरवे टॅमॅटो आपल्याला जास्त करून मिळतच नाहीत. पण आज मला हिरवे टॅमॅटो मिळालेले आहेत. आता मी रात्री हे हिरवे टॅमॅटो घेऊन आलेले आहे, पण सकाळपर्यंत याच्यातले 2 टॅमॅटो थोडे गाबळेसुद्धा झालेले आहेत, कारण टॅमॅटो लवकर जास्त पिकतात. चला आज आपण हिरव्या टॅमॅटोची चटपटी चटणी तयार करू, वेळ न वाया लावता. तर मी इथे टॅमॅटो आधी चिरून घेतलेले आहेत. कढईमध्ये एकच पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला. तेल घेताना थोडंसं कमीच घ्या. तेल छान गरम झालं की तेलामध्ये जिरे घेऊ. जिरे छान तेलामध्ये फुलले की बारीक चिरलेला कांदा घेऊ. कांदा आपल्याला हलकासं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा मस्त परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपण चिरून घेतलेले टॅमॅटो मिक्स करून घेऊया. टॅमॅटो छान मिक्स झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ. मीठसुद्धा थोडंसंच घ्यायचं आहे आणि चिमूटभर हळद. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी इथे 1 चमचा मूग डाळ पोहे खायच्या चमचेने आहे स्वच्छ धुवून 10 मिनटं भिजून घेतलेली आहे. आपण मूग डाळ आपल्या टॅमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीने. आता ना आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि 5 ते 6 मिनटाची वाफ काढून घेऊ. 5 ते 6 मिनटात आपला टॅमॅटो मऊ शिजून तयार होतो आणि टॅमॅटोसोबत डाळसुद्धा लवकर शिज. आपण आधीच डाळ भिजून घेतलेली आहे ना, म्हणून डाळसुद्धा लवकर शिजते. हे बघा, 5 ते 6 मिनटानंतर आपण टॅमॅटो छान मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घेऊ. 1 चमचा शेंगदाण्याचे कूट घेऊ. छान मिक्स करून घेऊया. हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेऊ. एकदम चटपटीत आणि चवीला फार उत्तम लाल टॅमॅटोपेक्षासुद्धा हिरव्या टॅमॅटोची चटणी खूप मस्त लागते. एकदा नक्कीच बनवा. आणि अशाच गावरान झटपट चटपटीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या चटपटीत आणि गावरान रेसिपी असतात. रेसिपी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. प्लीज लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण अशीच एक छान रेसिपी घेऊन. ही टॅमॅटोची चटणी तुम्ही चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू.